सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाययोजना करण्यात आल्या असून सोलापूर शहरात विभागीय कार्यालय 1 ते 8 यामध्ये एकूण 108 मूर्ती संकलन केंद्र करण्यात आले। सोलापूर शहरातील गणेश मूर्ती संकलन करण्यात येत आहेत। संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन तुळजापूर रोड येथील खाणीमध्ये विधिवत पद्धतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी महापौर श्री कांचना यन्नम, आयुक्त पी शिवशंकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तुळजापूर रोडवरील खाण येथील सोलापूर शहरातील संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचं पूजन करण्यात आलं। आणि त्यानंतर विसर्जन करण्यात आलं। यावेळी महापौर श्री कांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक अभियंता युसुफ मुजावर, झोन 2 चे अधिकारी नीलकंठ मटपती, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील यावेळी उपस्थिती होती। आणि या ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वप्रथम नागरिकांनी आपल्या घरातच गणेश विसर्जन करावं अथवा आपल्याला शक्य नसल्यास त्यांनी जवळच्या महापालिकेच्या संकलन केंद्रांमध्ये गणेश मूर्ती सुपूर्द कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय। आज गणेश विसर्जन आहे, मी माझ्या घरातच विसर्जन केलेलं आहे। सर्वांना विनंती आहे की आपल्या घरातच विसर्जन करावे। महापालिकेच्या वतीने 109 संकलन केंद्र आयोजित केलेलं आहे। त्या भागामध्ये मी पाहणी केलेलं आहे। नागरिकांचं चांगलं प्रतिसाद या ठिकाणी आहे। सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी देऊन त्यांचं सहकार्य केलेलं आहे। आपण सर्व महापालिकेच्या वतीने एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विसर्जन करत आहोत। सर्व नागरिकांनी सहकार्य करावे एवढंच। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व सोलापूरवासियांना विनंती करू इच्छितो, आज गणेश विसर्जन आपण घरातच करून आपण सुरक्षित राहावं असं आमचं आवाहन आहे। आणि ज्या ठिकाणी तो शक्य नाही आहे त्या ठिकाणी आम्ही 109 ठिकाणी आम्ही संकलन केंद्र घेतलेले, त्या संकलन केंद्रामध्ये पण आपला मूर्ती आपण तिकडे ठेवून मला तिकडे तुळजापूर रोडमध्ये आम्ही खड्यांमध्ये तो व्यवस्थित विसर्जन करण्यासाठी आम्ही यंत्र व्यवस्था ठेवलेलो। त्यामुळे आपण सर्वांनी पर्यावरणपूरक विसर्जन कार्यक्रम करण्यासाठी सर्वांना मी विनंती करू इच्छितो, आपण घरीच राहून विसर्जन करावं आणि सुरक्षित राहावं।